चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड, चार गुंड्यांचा छडा, 5,37,000 ऐवज जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणाची कारवाई। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चोरट्याच्या आंतरराज्य टोळीतील दोघा सराईतांना शिट्टाफीने गजाआड केलंय। या दोघांकडून तब्बल 5,37,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आलेत। या दोघांनी विश्रामबाग, कुपवाड, MIDC, मिरज ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पत्रकारांना दिली आहे। जप्त केलेल्या ऐवजामध्ये सोन्याची 3 वेढण, सुमारे 1.5 लाखाच्या सोन्याचा राणीहार, सुमारे 1.25 लाख रुपये किमतीचे गंठण, लहान मुलाच्या सोन्याच्या 5 अंगठ्या, लहान मुलीच्या कानातील रिंगा जोड, महिलांची कर्णफुले, रिंगा, बोरमाळ, सोन्याचे नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पैंजण, छल्ला यासह इतर असे 5,37,300 रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।